बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला गुण वाढवून देतो असे सांगत शरीर सुखाची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्या शिक्षकाची नातेवाईकांनी आज महाविद्यालय ते पोलीस ठाणे अशी दिंडच काढली यावेळी त्याच्या अंगावर शाही फेक करत त्यात चांगला चोप देण्यात आला त्या प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय या घटनेने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात या घटना घडत असतील तर इतर शहरातून जिल्ह्यातून या शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा काय असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे पुण्यात बारावीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसांपासून संबंधित शिक्षक हा गुण वाढवून देतो असे सांगून शरीर सुखाची मागणी करत होता ही मागणी वारंवार होत होती विद्यार्थिनीने त्याला नकार दिला मात्र तरी देखील शिक्षकाचा हा पाडा सुरूच राहिल्याने अखेर या तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि तो घरच्यांना दाखवला त्यानंतर आज दुपारी या तरुणीचे नातेवाईक आणि काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी महाविद्यालयात जाऊन या शिक्षकांना जाब विचारला व त्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्या तोंडावर शाई फासली आणि महाविद्यालयापासून विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत त्याची रस्त्यावरूनच धिंड देखील काढली